आज मुंबईमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी फोसले जावी त्याचा कौतुक माझा. त्यांना माहिती आहे की आपलं ज्ञान चालणार नाही, कारण त्यांचं ज्ञान खरं नाहीये, खन त्यांना वाजत नाहीये, हे नाही लोक ओळखतील, त्यामुळे नको की साधन लावून टाकायच्या ठिकाणी होतो. आणि त्यामुळे पांडुरंग म्हणायचं, आणखीन काय काय म्हणायचं, गुरु म्हणायचं, आणि आमच्याकडे दुर्लक्ष झालं असं सांगायचं. काही माणसं बघून येतो, त्यामुळे इच्छा फुलं बघून येतो हे सांगितलं तर जरा जपून. मी काही मित्रांना त्यांच्याबद्दल काही भाष्य करू इच्छित नाही. आज काही लोकांनी भाषण केली, माझ्याबद्दलही काय बोलले, पण बोलताना एक सतत सांगत होते की आमचे गुरु आहेत तुम्ही. आज जर आमच्या काही मित्रांचं एक वेगळं काही बैठक झाली, मेळावा झाला, त्या सगळ्याच्या पाठीमागचे फोटो बघितले, त्या फोटो सगळ्यात मोठा फोटो होता माझा. आज मुंबईमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी फोटो लावली, त्याचा फोटो माझा. त्यांना माहिती आहे की आपलं ज्ञान चालणार नाही, त्यामुळे जे ज्ञान चालेल ते चालणारं ज्ञान घेतलं पाहिजे, कारण त्यांचं ज्ञान खरं नाहीये, खन त्यांना वाजत नाहीये, हे नाही लोक ओळखतील, त्यामुळे नको की साधन लावून टाकायच्या ठिकाणी होतो दाखवा खायचं. अनेकांनी सांगितलं, काही लोकांनी भाषण केली, याचा उल्लेख या ठिकाणी आत्ता केला. जयंतावणी पांडुरंग वेगळे येऊन दिसत आहे, कसे वेगळे कसं काय. पांडुरंगाच्या दर्शनाला या देशात या राज्यात कुणी थांबवू शकत नाही, त्याला पंढरपूरला जावं लागतं असं. आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये वारीमध्ये लोक जातात, उन्हातानात जातात, दगडा धोण्यातनं जात असतात, अंतकरणामध्ये एकच भावना असते की पांडुरंगाचं दर्शन घ्यावं. आणि पंढरीला पोहोचल्याच्या नंतर मंदिरात सुद्धा जाता येत नाही, बाहेरून वर कळसाला नमस्कार करतात आणि आनंदाने फिरत जातात. आणि त्यामुळे ही अवस्था आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आणि त्यामुळे पांडुरंग म्हणायचं, आणखीन काय काय म्हणायचं, गुरु म्हणायचं, आणि आमच्याकडे दुर्लक्ष झालं असं सांगायचं. तुझी गमतीची गोष्ट मला आठवत आहे, असेच एक नेते दुर्दैवाने तुरुंगात गेले, राहिले तिथे काहीचे वर्ष सामाईले, जे काही प्रयत्न करायचे होते ते प्रयत्न झाले, सुटका झाली. निवडणुका आल्या, मला काही लोकांनी सांगितलं की जिथे 2-2 वर्ष तुरुंगात राहिले, अजून खटला संपला नाही, त्यांना संधी देऊ नका, निकाल लागे होईल. नाही म्हणजे हे चालणार नाही, त्यांचा अन्याय झाला असं आम्हाला वाटतं, आणि त्या अन्यायामुळे त्यांना आज बसावं लागेल. अशा वेळेला कार्यकर्त्याला सहकार्याला मी तोंडशी फसून देणार नाही, माझा पक्ष त्याच्या मागं उभा राहील. पुन्हा तिकीट दिलं, सरकार आलं आणि मंत्रिमंडळामध्ये शिवाजी पार्कला सफर घेताना पक्षाच्या वतीनं 2 लोकांची नावं द्यायची होती, पहिलं नाव त्यांचं दिलं. ही भूमिका पण घ्यायची. आणि आज मला आठवतं 3 दिवसाच्या पूर्वी सकाळी मला फोन आला, आणि फोन आल्याच्या नंतर मला चाललंय काय चाललंय सगळं, म्हणजे मलाही माहिती नाही काय चाललंय, काहीतरी चाललेलं आहे. त्यामुळे ठीक आहे, मी असं करतो, मी जातो, बघतो, बोलतो आणि तुम्हाला कळवतो. जातो आणि 3 वाजता का 2 वाजता मी फायदा त्यांनी सोबतच घेऊन टाकतो. माझी माणसं बघून येतो, त्यामुळे इच्छा फुलं बघून येतो हे सांगितलं तर जरा जपून, पण काही कधी याचा नेम नाही. हा अनुभव त्या ठिकाणी
राज्य कसे और कमीत कमी राज्य कसे असे असले पाहिजे हे राज्य तरी एकत्र ठेवायचं. आज राज्याचे एक उपमुख्यमंत्री आहेत, भाजपचे आहेत, अनेक वेळेस भाषण केली हे राज्य सोडलं पाहिजे, वेगळा विदर्भ केला पाहिजे. वेगळा विदर्भ केल्याशिवाय मी असं करणार नाही तसं करणार नाही. आणि आज काय झालं, विदर्भाच्या प्रश्नामध्ये सुद्धा हे लोक किती लक्ष घालतात याची खात्री देता येत नाही. दिलेला शब्द कोणी पाळला नाही आणि कारण नसताना आज एक प्रकारचं राज्याच्या ऐक्याला सोडून जावायची भाषा या लोकांनी कधी काही बोलली. कसं राज्य चालले, आज आपले काही सरकारी गेले अस्वस्थ आहेत. आपण आज दिवसापूर्वी 10 दिवसापूर्वी त्यांचं भाषण ऐकलं की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असला मुख्यमंत्री आला नाही. हे भाषण आता असल्या मुख्यमंत्र्यांच्या बरोबर आज नमस्कार म्हणून काम करायचं काय सांगायचं याच्या समज. आणि कुणावर काम करतोय आपण असं सांगितलं गेलं की शरद पवारांनी सुद्धा फुले सरकार बनवलं होतं. हो बनवलं होतं. आणीबाणीच्या नंतर हा निकाल सगळ्यांनी मिळून घेतला, काँग्रेसच्या नेत्यांनी घेतला, सरकारांनी घेतला आणि सगळ्यांनी मिळून मला सांगितलं याचं नेतृत्व तुम्ही करा. पण त्या ठिकाणी जो पक्ष होता तो भाजप नव्हता, त्या पक्षाचं नाव जनता पक्ष होतं. जयप्रकाश नारायणच्या विचारातून एक समंजसात पक्ष जन्माला आले, बाकीचे सगळे पक्ष विसर्जित केले आणि त्यानंतर एक पक्ष केला तो भाजप नव्हता, तो जनता पक्ष होता. आणि त्यांच्या मदतीनं हे सरकार इतकेच नव्हे तर देश पातळीवर मोरारजी देसाईंच्या नेतृत्वाखाली आणि देशाच्या 75% राज्यामध्ये अनेक मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी हा पक्ष केलेला आहे असं सांगण्यात आलं. की आम्ही भाजपबरोबर गेलो चुकलं काय आणि सांगितलं की नागालँडमध्ये तुम्ही परवानगी दिली. खरं आहे, नागालँडमध्ये राष्ट्रवादीचे 7 आमदार निवडून आले. एक गोष्ट लक्षात ठेवा, नागालँड असेल, मणिपूर असेल, तो सवन जो भाग आहे तो एक तर शेजारचे देश, प्रामुख्यानं 2, एक चीन आणि दुसरं पाकिस्तान. चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर जी छोटी छोटी राज्य आहेत त्या राज्यांच्या संबंधी अतिशय बारकाईनं विचार करून निर्णय घ्यावे लागतात. तिथं उद्रेक झाला आणि शेजारचा जो देश आहे त्यांनी त्याचा गैरफायदा घेतला तर त्याची किंमत सर्व देशाला द्यावी लागते. आणि त्यामुळे त्या ठिकाणी आपण बाहेरून पाठिंबा दिला, आपण काय सरकारमध्ये दिला नाही. इथं काय घडलं, इथं आज जमून बसते. आणि एक उदाहरण त्या ठिकाणी देतात, माझ्या मते हे उदाहरण ठीक नाही. आज असं सांगितलं जातं की संघटनेची जबाबदारी ज्याचा उल्लेख या ठिकाणी केला म्हणून मी काही सांगू जाण बोलू इच्छित नाही. पण भारतीय जनता पार्टीच्या बरोबर आम्ही गेलो याच्यात काही चूक नाही. जे जे लोक या देशामध्ये भाजपबरोबर गेले त्या प्रत्येकाचा इतिहास असतो. पंजाबमध्ये अकाली दल आणि भाजप यांचं सरकार बनलं, उद्याचे सरकार चाललं नाही. अकाली दलाला तिथे मोजतोड करायचा निर्णय तिथल्या लोकांनी केला. पंजाबमध्ये भाजप यांचं सरकार ज्यांना सरकार होतं त्या ठिकाणी त्या पक्षात अनेक वर्षाची एकजूट होती,
ते एकजूट उद्ध्वस्त करण्याचं काम केलं गेलं. आज तेलंगणा त्या ठिकाणी ते झालं, शेजारच्या राज्यात तेच झालं, आंध्रमध्ये झालं, बिहारमध्ये नितीश कुमार त्यांच्या बरोबर होता, नितीश कुमारला निकाल घ्यावा लागला, बाजीवर सोडून राज्य केल्याशिवाय गत्यंतर नाही, ते वेगळे झाले. त्या ठिकाणी असे एक असे राज्य आहेत की जिथं भाजपच्या बरोबर सत्ता सहभागी झाली तर काही महिने ठीक चालतं, आणि त्यानंतर जो सरकारी आहे तो उद्ध्वस्त करणं, त्याची मोजदार करणं, त्याचं हूत कशी याचं बघणं हे सूत्र भाजपच आहे. आणि त्यामुळं आज कुणी जायचा निकाल घेतला असेल तर तो निकाल ते घेऊ शकतात. लोकशाहीमध्ये पक्षात बसून चर्चा करून घेतला असता अधिक चांगलं झालं असतं, पण तरी मी काही त्यासंबंधीचं बोलू इच्छित नाही. पण ही गोष्ट लक्षात ठेवा की देशाच्या बाकीच्या सगळ्या राज्यांच्या मध्ये जे घडलं त्यापेक्षा वेगळं या ठिकाणी काही घडणार नाही. आज असं सांगितलं जात की भाजपवर गेला त्याच्यात काही चूक नाही, तुम्ही शिवसेनेवर गेला. शिवसेना आणि भाजपमधून फरक करतो. आणीबाणीच्या काळामध्ये त्यावेळेला सबंध देशामध्ये इंदिरा गांधींच्या विरुद्ध देशात वातावरण होतं, आणि त्यावेळेला बाळासाहेब ठाकरेंनी स्टेटमेंट काढलं की देशाच्या एकीच्यासाठी इंदिरा गांधींना या संकटात मदत केली पाहिजे, त्यांना पाठिंबा दिला, त्यांना सहकार्य करायचं. आणि सहकार्य इथपर्यंत केलं की विधानसभेची निवडणूक या राज्यात आली, शिवसेनेनं एक सुद्धा उमेदवार उभा केला नाही आणि काँग्रेसला पाठिंबा दिला. का? तर आणीबाणीच्या नंतर एक वेगळं वातावरण होतं, त्या वातावरणात आणखीन कटुता वाढू नये यासाठी ठाकरेंनी हा निकाल घेतलेला होता. फक्त मनोहर जोशी आणि आणखी दोन लोकांना विधिमंडळात जागा दिली, बाकी काही केलेलं नव्हतं. आणि इंदिरा गांधींच्या काळात सुद्धा शिवसेनेला काँग्रेसने पाठिंबा दिला. आणि आज असं सांगितलं जातं की तुम्ही शिवसेनेवर गेला, याचा अर्थ तुम्ही भाजपवर गेला. फरक आहे दोघांच्या वेळी. शिवसेनेचं हिंदुत्व आहे ते लपून ठेवत नाही, पण ते हिंदुत्व अथा फगत जातीच्या लोकांना घेऊन जाणार आहे हे हिंदुत्व. आणि भाजपचं जे हिंदुत्व आहे ते विभाजनवादी, विषारी, मनोवादी आणि विघातक, माणसा माणसामध्ये अंतर वाढवणारं, विद्वेष वाढवणारं हे हिंदुत्व आज भाजपच्या वतीने केलं जाते. मधल्या काळामध्ये आपल्या राज्यात काही दंगली झाल्या, कुठं झाली? कोल्हापूरला झाली. शाहू महाराजांचं कोल्हापूर आम्ही म्हणतो तिथं दंगल व्हावी. दंगल अकोल्याला झाली, दंगल नांदेडला झाली, आणखी काही ठिकाणी दंगली झाल्या. आणि या दंगलीमध्ये कोण होतं हे सगळ्या देशाला माहिती आहे, जगाला माहिती आहे. जाणीवपूर्वक या दंगली केल्या. जिथं आपली सत्ता नाही त्या ठिकाणी समाजामध्ये विद्वेष वाढवायचा, वातावरण जायचं, आणि त्याचा राजकीय फायदा हा काही घेता येईल का यासंबंधीची भूमिका आज त्यांनी त्या ठिकाणी केली. आणि जो समाजातल्या ऐक्याला तडा जातो, जाती आणि धर्माच्या मध्ये अंतर होतो, तो राष्ट्रप्रेमी असू शकत नाही. आणि आज जे राष्ट्रप्रेमी नाही आहेत त्यांच्याबरोबर आज आम्ही जाण्याच्या संबंधीची भूमिका घेणार नाही. या सगळ्या परिस्थितीमध्ये माझ्या दृष्टीनं अनेक प्रश्न महत्वाचे आहेत. आज महागाईचा प्रश्न आहे, आज बेकारीचा प्रश्न आहे, आज महिलांच्यावरचे हल्ले हा एक प्रश्न आहे. मध्यंतरी मी सांगितलं होतं केंद्र सरकारने माहिती काय मागवली, एक त्या महाराष्ट्रामध्ये मुली फरवणं यासंबंधीची जी आकडेवारी आली ती 6 महिन्याच्या काळामध्ये
4,000 पेक्षा जास्त मुली फलवल्या गेल्या, त्यांचा फत्ता लागत नाही. ज्या राजवटीमध्ये राज्यामध्ये महिलांना संरक्षण मिळत नाही, मुलींना संरक्षण मिळत नाही, त्यांच्याबद्दल काय त्यांना अधिकार आहे राज्य चालवण्याचे? हे राज्य शिवाजी महाराजांच्या विचारांना चालणार आहे काय? या संबंधीच्या आदर्श शिवछत्रपतींनी आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवलेलं आहे, आणि त्यामुळं या लोकांचा भरोसा ठेवणं योग्य नाही. त्यांना सत्तेच्या पासून बाजूला करणं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शक्तिशाली करणं हा एकमेव आपल्या सगळ्यांना करेल. आज चर्चा आहे की किती आमदार कुठे आहेत काय, मी काय त्याच्या खोलात गेलं नाही. आमदार येतात, आमदार आणता येतात. मला आठवत आहे की 1980 साली आमचे आमदार निवडून आले होते काहीतरी 69 68, आणि 68 आमदार निवडून आले. मी विरोधी पक्षाचा नेता होतो, काही कामासाठी इंग्लंडला गेले 10 दिवसासाठी, परत आलो. त्या 68 मध्ये 62 गेले आणि मी 6 नेता राहिलो. सगळे लोक म्हणजे खतम झालं, काही नाही झालं म्हणजे काय काळजी करू नका. 6 लोकांचा नेता, त्याचं एक मी म्हणजे 5. आणि 4 वर्षात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दौरे केले, महाराष्ट्र फिंजून काढला. जे वासत गेले त्याचे 4 सोडून सगळे फजले, एकही निवडून आला नाही. आणि पुन्हा अजून लोक नवीन निवडून आले, नवीन चेहरे आले, तरुण लोक त्या ठिकाणी आले. आणि त्यामुळं कुणी गेलं त्याची चिंता करू नका, गेले जाऊन द्या, त्यांना सुखाने त्या ठिकाणी राहून द्या. त्याच्याबद्दलची आपली काही तक्रार नाही. जोपर्यंत आपण एकत्र आहोत, आपल्या सामूहिक शक्तीतून आपण नक्की नवीन कर्तृत्वान अशा सहकाऱ्यांची फेरी, नेतृत्वाची फेरी महाराष्ट्रामध्ये निर्माण करू, एवढंच या ठिकाणी सांगतो. 2 वर्षापूर्वी मला आठवतात सुरेश भट यांच्या, उसे काल होता होता काल रात्र झाली, अजय पुन्हा आयुष्याच्या तत्वा मसाली. जय हिंद.